माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे। नाशिक मध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे। वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। माणिकराव गावित नंदुरबार मधून सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते। शनिवार 17 सप्टेंबर सकाळी 8:05 त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे। ते कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब म्हणून लोकप्रिय होते। माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावी यांनी ट्विटरवरून वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे। माणिकरावांनी 1965 ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला होता। त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पद न मागताच त्यांना मिळाली। संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष पदही भूषवलं होतं। 1981 त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयही झाले। त्यानंतर त्यांनी सलग 9 वर्ष विजयी टिळा मिळवला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण तयार झालं होतं, परंतु काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबार मध्ये 2014 लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर 2019 त्यांचे सुपुत्र भरत गावित यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती, मात्र काँग्रेसने केसी पाडवी यांना तिकीट दिलं। त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर कन्या निर्मला गावित यांनी शिवबंधन हाती बांधले। खर तर माणिकराव गावित 10व्यांदा विजयी झाले असते, तर लोकशाही प्रधान देशात सलग 10 वेळा संसदेचे सदस्य म्हणून निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावे जमा झाला असता, परंतु मोदी लाटेत त्यांना पराभवाचा धक्का बसला। आणि वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मान हुकला। काँग्रेस सरकारच्या काळात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटला होता। त्यांनी प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचं नेतृत्व देखील केलं होतं। त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाचं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। त्यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे। माणिकराव गावित यांच्या पश्चाताप 3 मुली 1 मुलगा असा परिवार आहे। माणिकराव गावित हे काँग्रेस मधून अनेकदा लोकसभेवर निवडून आले। गावित यांच्या निधनानं काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपला आहे। प्रतिनिधी राणीवाघ, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।